नमस्कार बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बावीस नोव्हेंबर सकाळचे सात झाले उद्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी शाळा सुरू होणार की नाही असे चित्र समोर आले आहे विविध नियम अटींच्या अडथळ्यांमुळे शाळांना विद्यार्थी व पालकांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता दुसर आहे नगरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्यास असमर्थता दाखविली आहे शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही झाल्याशिवाय शाळा सुरूच करू नका अशा सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने शनिवारी दिल्या सावकाशपणे सर्व नियम पूर्ण झाल्यावर शाळा सुरू करावी असे निर्देश आहेत यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील एक हजार दोनशे शाळांपैकी किती शाळा सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरित होता शेतीपंपांसाठी सध्या रात्री वीज पुरवठा होतो दिवसा वीज मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ही मागणी लक्षात घेता आगामी तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा मिळेल असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला ते नगरमध्ये बोलत होते मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे त्यानुसार दोन ते दहा मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत त्यामुळे महावितरणच्या ग्रीडवरून शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा वापर कमी होईल तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे राज्यात सद्यस्थितीत अडुसष्ट फिडर उभारण्यात आले आहेत पंचवीस ते तीस हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या आस्थापनेत घेण्यात आलेले पाचशे अठ्ठ्याण्णव कायम कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नियुक्ती आदेश अवघ्या अकरा महिन्यात तदर्थ समितीच्या निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पासून रद्द करण्यात आले आहेत तसे लेखी आदेश शनिवारी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एच बघाटे यांनी दिले वीज चोरीकरता टाकलेले आकडे काढण्याचा राग आल्याने एक रुखे येथे वीज वितरण कंपनीच्या महिला अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्यात आली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे शिर्डीजवळील निमगाव हद्दीत झालेल्या हत्या प्रकरणात अकरा आरोपींपैकी दहा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे अद्याप एक जण पसार आहे त्यालाही लवकरच अटक करू असे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले अटकेतील आरोपींना राहता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे शनिवारी दोनशे अठ्ठावन्न बाधित वाढले त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा दीड हजारांच्या पुढे सरकली सध्या एक हजार पाचशे एकाहत्तर सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार